जय शिवला जय शंभुला जय। हो बघा मित्रांनो, हो बघा म्हणजे हा बघा केवढा मोठा पापलेट हा, आई त्याच्यावर हात ठेवा असो। हा बघा तुमचा अंदाज आहे केवढा मोठा, आता बघा। हा पापलेट आता आपण कट करतो ना, हे बघा आई हा आता कट करता, हातात धरताना पण बघा काय होता आता। आणि ती शेपटी ठेवा हा थोडी, म्हणजे कट करशाल त्या भागात, शेपटी खाऊक बरी वाटता। आई जड जडा तरी पण किती किलो वाटता, ग्रॅम एक किलो असत होय ना? तर बघा केवढा असा, बघा मित्रांनो आई झेपत नाही आता, आईची थोडी तब्येत बरी नाही ना, त्याच्यामुळे आता जरा जमत नाही धरू। एका असतात खवळी जास्त जास्त नाही ना, म्हणजे आडवे कापतलास ना पोडी, आड्या धार आहे। केवढा मोठा बघा मित्र, बरोबर कापतो आपल्या धार बरी या, असं करा असं करा असं बघा। बघा मित्रांनो बघू शकतास तुम्ही केवढ पीस आहे बघा, बघा जास्त जाड नको आई, केवढा बो मासा आहे। मी खाणार एकटा, तुला एवढा पुरणार तरी आहे, पोट भरून जाईल एका पोटीत तुझं। चार फोडी पण चार फोडीत ठेव, तशीच ठेव। हा त्या कट करून टाका, त्या बघा जरा शेपटी आवडता ना, म्हणजे खायच्या सगळ्याच माशांची मला शेपटी खाऊक आवडतं, मजा येते जरा खाऊक। आई त्याच्या साईडचे ते काटे काढून टाकता आणि पीस बघू शकता तुम्ही मस्त वगैरे मित्र, ताजो हा हे बघा रक्त दिसता, म्हणजे विचार करा तुम्ही ताजो मासो आतो, ताजा पापलेट खाऊक मिळतात। शक्यतो आपल्या की फ्रीजर मध्ये ठेवलेली अशी खाऊक मिळतात, ह्या आपल्या एक ताजा खाऊक मिळतला। आई फ्रायच करू काय ना, आई पहिली हो सासू माझी पहिले मासे विकायची, म्हणते का आता सवय आहे बघा कापूची, काय तिकडे हे काय विकायची खाय वैभववाडीत, मळीये मासे विकायची, की आतडा बघा आधी। अरे गाबळ बघा ना, ते उतरले घाण नको, ही खातला ही खाणार, मी खायच नाही मासे होय जंका द्या गाबळ बाबूक ना याच तोंड देऊया खायला माशाच, डोळेच खा तू, एका डोळ्यात देऊया, एका डोळ्यात देऊया, होय होय
हाँ मी शेपटी खाणार आहे, मी बोललो पण आहे. चल चल शेपटी चालेल. वासू खातो काय देऊ. अरे होऊन दे तरी, तयार झाल्यावर खा. होऊन आले वासू खातो का आई फोडीओ कापता ते बघून भूक लागली. कसली फोडी हेका ना मासे भोग लय आवडत. चालू केलं शूटिंग. हो हेका मासे भोग लय आवडत. नाही कापता नाही मजा येतात. डोक्या पण खाणार आम्ही. डोक्या पण हा ह्या असा कापूस असतो उभ्या. वय वय ही जुती वाटत मासे की बरोबर. बघा आईन त्या डोक्या होता ना मोठा, त्याचा असे उभे भाग केला आणि त्याच्यामुळे त्याच्यामधला पण मास आपल्याला खाऊक मिळतो. असं असेल मला पण तसंच वाटत होत. आई आता ते फोडी ह्या केल्या ना ते धुवून घे. मस्त मस्त पांढर पांढर शुभ्र मास. हा बाबू बघ कसल्या भारी ताजू आर. मित्रांनो आता आपले ना तो मासा कापून बिपून वगैरे व्यवस्थित झालेलो आणि आई आता व्यवस्थित त्याला धुवून घेता आणि ह्याच्या पुढे काय करणार आहोत तुमका श्रावणी दाखवितच काय करतली आधी आई. चला बघूया काहीतरी करताना. बघा तुम्ही बघू शकता जो सरंगो सरंगो आहे काय पापलेट होता तर आईन मगाशी कापले आणि आता थोडेसे तुकडे ना ठेवून देतो. कारण आज रविवार आहे ना, तर रविवारी आता एवढी रात्री भाजला किंवा चटणी काय पण केला तरी एवढे का खपत नाहीत नाही गे. तर आता आई ना थोडे हे ठेवून देते लिया बघा चटणी होत आणि हे आपण आता भाजणार आहोत. मस्तपैकी चटणी बनवणार आहोत, नाही सॉरी फ्राय करणार आहोत. मग आता मीठ लावून घेता सरंगो. आता सरंगे आपण ना पापड लावून घेऊया. पापलेट सॉरी बाबा सरंगो येतात. तू जरा काळपट असता पापलेट असला होता ना मग तू सरंगो. हा आगुळचं कलर बघा गावठी आगुळ चांगला मस्त आंबट आंबट आहो. आई मेन झाली आता मेन प्रो सगळ्यांची हिरोईन. सगळ्यांची हिरोईन नाही सगळ्यांची. असे पसरवून दे आता. पण त्याका आगुळ मस्त असं लावून घेतलं त्या माशांका. आता सगळा मीठ सॉरी मसालो बिसालो सगळा लावूया दाखवूया स्टेप बाय स्टेप. आला लसणीची पेस्ट मस्त वेगळी हे मस्त आहे. आला लसणीची पेस्ट म्हणजे मसाला आपला मालवणी मसाला घरगुती मालवणी मसाला. आता हळद नाही आहे त्यात टाकायचं. आता नको लागूया ना नको आहे त्यात ना. हा म्हणजे मिक्स करून घेऊया हळद आणि काय मीठ आणि परत मसालो ना. हो आपण पिठामध्ये टाकणार जर फ्राय करणार ना त्या पिठात ठेवून देऊया सध्या 15-20 मिनिट. चपाती आधी भाजून घेतो. चपाती ठेवला ना मग तेवढं चांगलं मॅरिनेट होईल. हे बघा चांगलं आता ते मीठ मसालो आगोळ लावून झाला. आता आपण ठेवून देऊया मॅरिनेशन साठी अर्धा तास ठेवून देऊया. मस्त सगळा मसाले बिसाले लागल्या का टेस्ट एकदम भारी काय गे. आपण इकडे चपातीचं पीठ म्हणून घेऊया आणि हे इथे एक ठेवलंय चटणी करून खायचं. हा बांगडे यात यात यात. एवढं चांगलं बघलास मित्रांनो एवढे चांगले मासे आणले तरी बांगडे कशा बोलला माहिती करा दरवेळी बांगडेच करीत असत. बांगडेच आणतो हे दुसरा काय बांगड स्वस्त मिळतं ना ते बांगडेच आणतात. आमच्या मी त्यांना सांगितलं माका बांगडो आवडतो. बांगडे 100 रुपये 5 असतात ना बांगडो आवडता म्हणून. तर हे बांगडे नसून हे पापलेट. पापलेट हा पापलेट मस्त मॅरिनेट झाला. आपण इकडे तांदळाचं पीठ आई सगळं तयारी करून दिलं ना तांदळाचं पीठ मीठ हळद आणि मसालो मसालो आणि तेल तापत गरम करीत ठेवलं ना जा मस्त पैकी एक फोड फ्राय करूया.
पीठ लावून एवढा जाडा कसा झालाय हा हा चिकन खाऊन 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 जाडा झालाय अच्छा दोन फोडी सोडा दी आतमध्ये तेल गरम झाला तेल तापला तरी हा तापला मग बघूया ठेव मस्त पैकी तेल गरम झालेला कुरकुरीत तीनच रवतले जेवणी नको उगाच ऍडजस्ट करू जेवणाचा त्या दिवशी किती टेस्टी पिठी खाल्ली असती आता ऐकवणार मी वर्षो याच्या बर्थडे मीच जेवण करते घरात पार्टी कधी खातात ती एक टाइम बघा मस्त चुरचुर 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 आवाज येतो हा शावनी एक नंबर मासे आहेत ना आता शावनी त्यांना परत ह्या सगळ्या मिश्रण लावून घेतात बघा एका भूक लागली वास गेलो नाकात पिठात गळून घेतोय मी आईसाठी आईक सांगलेली ती माका ही एवढी शेपटी ठेवा स्पेशल म्हणून एवढी शेपटी ना ही शेपटी आणि चार फोडी आपण सगळ्यांका सगळ्या तुकड्यांका असा मस्त मसालो लावून घेतला पीठ लावून घेतला आणि आता ते हे परतूया आवाज वेगवेगळे देऊ लागले टुई पुई करतात चला चला रे तयार हो वापर आपलं वा 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 तयार लगेच माशा तयार होत वेळ लागत नाही काय शावनी कुरकुरीतच होतले मस्त आहे की होय होय समजतात ते बघा मित्रांनो कसे झालेत सांगा तुमच्या आईने असे भाजता मी असे भाजायचे नाही मला सांगा असे होऊ नये असे जरा काळपट कलर ते चांगले भाज कुरुम कुरुम चला भाजा देत नंतर काढताना दाखव तुमका काढ ना चल काळे करशील सगळे आता जरा तुम्ही आईने वेगळा चांगला ना तू काळे करून ठेवशील ठेवतो चिपटवल्यान हे बघा होय होय आता पहिलं तुलाच देणार आहे अकरा अकरा नको माझ्या मांडीवर तेल गळवशाल तुम्ही माणसात नाही आहात हा 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 नाही ते बघा एकदम जवळून बघा मित्रांनो मस्त काढ 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 म्हणजे कसला भारी आहे या शावनी एक कवी भाऊ दोन दोन या करताय बघ बघ साधा काम नाही मित्रांनो नको आत नको घालू तू ओहो भारी मित्रांनो मासे खाऊ घ्या चल बघा दुसरं राऊंड घालता हे सगळे मासे असेच फ्राय करून घेऊन देत बघा माझ्यासाठी स्पेशल पती प्रेमासाठी ते या सगळ्या करीत असतात ना गो तुम्हीच काय नाही करीत पिटी गेले ती आई बघा अजून मी अकडी बघते वाढ ही आई नातवाक मासे नेऊन गेली नातवान दगडी गेलो आणि चांगले आहे एक राऊंड झालो म्हणून आई मासे घेऊन ये तेव्हा ती इलेली नाकात वास गेलेलो येऊन गेलो बघून गेलो स्वर साठी घेता जाडसो घ्यावा मोठतो आई आता तकडनं पडलो असतो तकडी खाली खायला चला मज्जा आहे बघा मस्त फ्रेश होतो ना आई एकदम बघा बघा आई फुकून वगैरे बरं होता कारण गरम आणतो ए आवर या गरम आतो
अरे यो तो माशांचा राजा तू चांगलाच लागतलो. काय म्हणतो तू मगाशी तुझ्यासाठी काय करीत नाही म्हणून मगाशी काय बोललाय बोलला ना मीच काय तर करतो हेच मग माझ्यासाठी करीत नाही पिट्टी केलेली विसरला वाटत खाल्लं दोन दोन वेळा ती पण पिऊन पिऊन माका काय वाटत ना उगाच काय पण बोलायचं नाही समजलं ना पिट्टी लक्षात ठेवायची शेवटी समजलं ना वेळे एक पिट्टी बनवून दिलं नवऱ्यान लगे समजलं का ए तुका तुका अंगठ समजलं ना ऐकवशा पिट्टी ना त्यादिवशी बनवलं ना आम्ही चांगली म्हणूनच खाला चांगली म्हणजे चांगली नव्हती ऐका तरी पण हे काय करतले माहिती यार नाव ठेवतले आम्ही केलं की आधी नाव ठेवणार कधी आता झाला आणि असा असा बोलला ना की मग आणि चांगला होता नाव ठेवत नसतं जेवण जेवणाक नाव ठेवत नाही मी तर असंच जरा एक मस्करी म्हणतो तुझ्या मस्करी केली ना तुझ्या रागावलंस ना की अजून खूप सुंदर दिसतो रागाव बघा थांब नाही दाखवत रागाव बघला बघला किती क्यूट दिसला बघला कुत्र्या खरोखर मारलं पटार खरोखरच मारलेला खरोखरच राग बघूच होतो ना खरोखरच राग बघूच होतो मस्त चल चल लगेच झाले की जेवण वाढवा का जेवण घेतो काय मग गरम गरम नाही खायचं दिसत थंड झालं नको काय 7 वाजता जाऊ सात नाही 8:30 झाली आपली माशाची लास्टची तुकडी आता मी भाजतोय झाली अजून ती आणि हे बघा कसे दिसत आहेत मला कमेंट मध्ये नक्की सांगा ती आता काढूया झाली या भाजून ह्यांच्यासाठी खास ही एक माशाची तुकडी हे बघा मस्त असे मासे भाजून तयार झाले आहे आणि तुम्हाला तर स्वरने टेस्ट पण सांगितली आहे कसे झाले आहेत ते तर हा आपला काय ते बांगडेच माझ्या लक्षात आपले बांगडेच असतात नेहमीच तर तुम्हाला हा आपला पापलेट फ्रायचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन येत आहे आणि व्हिडिओ बघताय सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा जय सद्गुरू.